टॉस जिंकून प्रथमता फिल्डिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलाय काशिक संघ प्रथमता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आलेल्या मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थान पण धवायचे लागोपाठचे दोन चौकार आदित्य शिंदेच्या आले मधून आले पुन्हा तर त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एसटीच्या पाठीमागे नवनाथ मैदानामध्ये चेंडू अडवतात बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा एक धाव येते आणि एका धाव्याच्या बरोबरच नऊ धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आठ अफल धावा आहेत नऊ या स्पर्धेचं किती गुण गाव गुरुदत्त गा। क्रिकेट क्लब नैरे आयोजित खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नैरे करंडक दोन हजार चोवीस ओ हो हो इथे मिस फिल्ड झाली आहे परंतु बॅकअपचा फिल्डर स्वप्नील मैदानामध्ये चेंडूला कव्हर करेल चेंडूची फेक येईल तोपर्यंत दोन धावा पळून पूर्ण केल्या जातील यांच्याकडून चेंडू आल्यात हो यावेळेस बॅटची काढा इस्टँडच्या पाठीमागे नवना आता जरूर चेंडू सोडता डायरेक्ट हिटची गरज होती डायरेक्ट हिट देखील के मिस केले नॉन स्ट्रायकर देखील संधी झाली असती परंतु मैदानामध्ये थोडस चुका होताना पाहायला मिळतात पन्नास धाव्यांचं आव्हान या खेळपट्टीवरती या मैदानावरती अतिशय सोपं आणि सुलभ हे आव्हान आहे परंतु निश्चितच तुमच्याकडे गोलंदाजी असतील अचूक टप्प्यावरती चेंडू फेकणारे गोलंदाज जर असतील तर निश्चितच या धावा डिफेंड देखील केले जाऊ शकतात परंतु इथे पुन्हा एकदा तरी धाव किरण घारे सातत्यानं या संघामधून आपण पाहतो प्रमुख गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपल्या बॉलिंगच्या जोरावरती संघाला कित्येक सामने जिंकून देणारे किरण घारे ज्यांना चार क्रमांक एक मध्ये थोडेसे महागडी ठरत आहेत तेरा हवा यामुळे स्लोवर बर होता रीड केलाय आणि त्याला पाठवून दिलंय डीप कवर सीमारेषा पार वन बाउंस फोर रन चौकार चार धावा षडक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलंय सतरा धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये चोवीस चेंडू अजूनही तेहतीस धावींची गरज पहिल्याच षटकामध्ये कुळवण संघानं खऱ्या अर्थानं मोमेंटम प्राप्त केलेला आहे तब्बल आणि तब्बल सतरा धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात आदित्य शिंदे आणि कमलेश ही जोडी मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला आहेत षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्गवरती राहुल मालपोटे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला शेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सतरा धावा दाफुलकावरती बिना गड्याच्या मोबदला श्री समर्थ क्रिकेटला पातळ कडक हा संघ जर पाहिला तर निश्चितच संघाचे अष्टपैलू खेळाडू जरूर या सामन्यासाठी अवेलेबल नाहीयेत रोहन मालपुटे देखील अवेलेबल नाहीये प्रदीप मालपुटे देखील अवेलेबल नाही आहेत त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानावरती उतरलाय चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न परंतु इथे फलंदाज कमलेश पवारच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार धावा एथाय चार ब्रँडेड सौकार रफले फळेस इथे मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडू फेकला जातो दिशाहीन गोलंदाजी आहे शुभम गाडे सरांचा इशारा पण पाहतो मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये ते मात्र घोषित करत आहेत वाईट बॉल वाईट प्लस वन अशा मिलतील दोन धावा आणि या दोन धाव्यांच्याबरोबरच ट्वेंटी थ्री रन लॉस ऑफ झिरो विकेट तेवीस धावा अफलकवर ते मैदानाच्या आतमध्ये आहेत पहिल्या नावामध्ये फलंदाजी करताना जेमतेम आव्हान कर्तर दिलं गेले सुरुवात स्वप्न मालपोट्याचे जबरदस्त होते परंतु स्वप्नील बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर मधील बॅटर फारसे कामगिरी करू शकले नाहीत आणि तदनंतर जर पाहिलं तर केवळ धावा त्याफलकावरती उभ्या राहिलेल्या दोन धाव्यांच्या वतीनं संघाचा दफलक जर पाहिलं तर पंचवीस धावा बिन्या गड्याच्या मोबदल्यामध्ये एका बाजूनं कोळवण या संघाला आपण पाहतोय तर दुसऱ्या श्री समर्थ क्रिकेट कातारखड संघ आहे अगदीच जर पाहिलं गेलं तर मुळशी तालुक्याच्या सीमेलगत मावळ आणि मुळशीच्या सीमेलगत असणारी ही गाव आपण पाहतो कोळवण त्याचप्रमाणे ग्रामीण खरं तर ही गाव आहेत मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि प्रचंड वेळ असलेले हे ताकदवर संघ आपण पाहतो मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतात दरम्यान सहा चेंडू फुलकावरती सव्वीस धावा बिन्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत यावेळेस पुढे सरसावत फुल फुलटॉ चेंडूवरती आक्रमण चढवलंय कवर्स मध्ये चेंडू बाराच्या वेगाने ट्रॅव्हल झालाय सीमा सीमारेषीच्या बाहेर येतोय सनसणित चौकार चार धावा माझ्या नशात मध्ये षटक क्रमांक दुसरा राहुल बरस लांबलेलं षटक आहे अब इथे जबरदस्त स्ट्रोक आदित्य शिंदेचा हल्ला आदित्य शिंदेचा शिंदे ट्रेडमार्क चेंडू श्री मार्शीच्या बाहेर शेवटच्या चेंडूवरचा षटकार ते अगोदरचा चौकार तब्बल एकोणीस धावा पहिल्या दोन षटकांमध्ये बनवल्या गेल्या त्या छत्तीस धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या सतरा षटक क्रमांक दोन मध्ये आल्या एकोणीस बारा चेंडू वरती बनवल्या छत्तीस अठरे अठरा चेंडू शिल्लक आणि बनवायच्या त्या चौदा धावा अठरा चेंडू चौदा धाव्यांची गरज महिला छत पाहायला मिळते षडक क्रमांक तिसर घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज स्वप्नील मालपोडे जर पाहिलं तर मुख्य कॉमेंटरी बॉक्स सेंट कडून गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल पॉवर प्लेची पहिली दोन षडकं पूर्ण झाल्यानंतर थर्टी या सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर आता मात्र ऑन साईडला तकडे ताकदवर क्षेत्रक्षक जे निश्चित स्वरूपामध्ये पाहायला मिळतील डीप स्क्वेअर लेग डीप विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑफ डीप कव्हरला देखील क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय पाहूया स्वप्नील पहिला चेंडू विकेट जाळ विनलय आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलंय फलंदाजाला कमलेश पवार बॅक टू द पवेलियन एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सोन्याने टिपलाय ठिपलाय सुंदर झेल फलंदाजबाद <upset sound> सत्यवान मालफोटे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला छेल टिपत नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानामध्ये दाखल होत आहेत नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानामध्ये दाखल होत आहेत चला विनंती आहे वेळ वाचवा परिवर्तन क्षेत्र मिळेल टाकूर फुलंदाजी करणारे ऋषिकेश मैदानामध्ये आले विकेट स्क्वेअर लेग तीन क्षेत्रक्षक सीमारेशत ऑन साइडला दोन क्षेत्रक्षक जर पाहिलं तर अगदीच लॉंग ऑफ आणि डीप दोन ला दोन क्षेत्रक्षक आहेत पाहूया स्वप्नील लेफ्ट हँडर बॅटर साठी उजव्यातून उर्द विकेट आले लॉंगॉनला इथं चेंडू उडवलाय एक टप्पा खात चेंडू पोहोचतोय सीमारेषा शपार चार धावा चौकार एक गडी बाद धलका चाळीस धावा मैदानाच्या पहिल्या चेंडू वरती आपण पाहतोय ऋषिकेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय अगदी जर पाहिलं गेलं तर कोळंद गावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून सध्या कार्यरत असलेले ऋषिकेश यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू वरती त्यांच्या बॅटमधून चौकार मैदानाच्या पाहायला मिळाला नंतर मात्र लॉंगॉनला फिल्टर तैनात केला गेलाय बोलवंदाज यार स्वप्नील विकेट ओ हो हो आकाश इथे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झेल देखील कॅरी होत नाहीये चेंडू सीमा रेषा पार येतोय चौकार चार धावा आकाशच्या रीच पासून चेंडू होता प्रयत्न केला परंतु चेंडू सीमारे पार पुन्हा एकदा बॉल मात्र ऑन भिरकावण्याचा प्रयत्न इथे बॅट संपर्क नाही वेग मिळतोय एक गडी बाद सव्वेचाळीस जावा दौफल वरती मैदानाच्या आतमध्ये अजूनही एक चेंडू या षटकाचा शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मालपुटे पाहूया इथे विकेटच्या शोधामध्ये तो मात्र बोलून मार्क मार्कवरती धावतोय कुटप्याचा बॉल इथे फिल्डर सत्यवान फार दूरवरती या षटकातील तब्बल बल तिसरा चौकार ऋषिकेश यांच्या बाटमधून येतोय अठ्ठेचाळीस धावा दफलकावरती विजयासाठी केवळ दोन धाव्यांची गरज बारा चेंडू शिल्लक अन्य बारा चेंडूंमध्ये विजयासाठी दोन धाव्यांची गरज आहे क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि प्रचंड वेड असलेले उद्योजक तेजस भाऊ सावळे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होते आपलं देखील हार्दिक स्वागत आहे बारा चेंडू दोन धावा शिडक क्रमांक मैदानाच्या घेऊन नवीन गोलंदाज किशोर घारे गोलंदाजीच्या मार्ग येत आहेत किशोर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतील अठ्ठेचाळीस धावा लफलकावरती आहेत निश्चितच पहिला सामना लवकरात लवकर जिंकत नेट ने हंड्रेड मध्ये खर तर बडवतो घेण्याचा प्रयत्न कोळवण क्रिकेटला असेल आदित्य शिंदे जबरदस्त करतोय स्ट्रायकर आदित्य वाद सुभाष मैदानाच्या आपले चांगला झील टिपतायत विकेट येते परंतु अजूनही दोन धावा विजयासाठी बनवायच्यात गोलंदाजाला निश्चितच इथे विकेट जरूर मिळते परंतु बराचसा उशीर झालेला आहे केवळ आणि केवळ दोन धावा अकरा चेंडूंमध्ये बनवायच्यात नवीन फलंदाज मी बॅटर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तुषार दाखल होताना पाहायला मिळतील पहिल्या चेंडूवरती किशोर यांना विकेट मिळाली